अंबरनाथ मध्ये झालेल्या हल्ल्यात मनसेचे उपाध्यक्ष राकेश पाटील यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मनसेचे बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांनी मृत राकेश पाटील यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली आहे। अंबरनाथ मध्ये झालेल्या हल्ल्यात मनसेचे उपाध्यक्ष राकेश पाटील यांचा मृत्यू झाला। त्या प्रकरणी मनसेचे बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांनी मृत राकेश पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। बुधवारी संध्याकाळच्या सुमारास अंबरनाथ इथं पटेल आरमार्ट या शॉपिंग मॉल बाहेर उभे असलेले मनसेचे उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली। पाटील यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मनसेचे बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांनी अंबरनाथला येऊन पाटील कुटुंबियांची भेट घेतली। मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पाटील यांच्या घराबाहेर जमा झाले होते। नांदगावकर यांनी पाटील कुटुंबियांशी चर्चा करून कल्याणमध्ये अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांना भेटण्यासाठी रवाना झाले। राकेशच्या हत्येने त्याचे कुटुंब तर पोरके झाले असून पोलीस प्रशासन त्यांना न्याय देईल असं नांदगावकर यांनी म्हटलंय। राकेश या गावामध्ये अन्यायाविरुद्ध लढणारे कार्यकर्ता होता असं एकंदरीत लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मला कळलंय, आणि तो आमच्या पक्षाचा उत्तम कार्यकर्ता होता। दुर्दैवाने पक्षाचंही नुकसान झालं आणि कुटुंबाचंही नुकसान झालं। मी आता ॲडिशनल कमिशनर सन्माननीय दत्ताजी कराळे त्यांच्याशी बोललो होतो फोनवर, आणि आता मी त्यांना भेटायला चाललो आहे। ठाण्याचे कमिशनर ज्याच्या अंडरमध्ये हा भाग येतो सन्मान विवेक फणसाळकर त्यांची मी भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। जे कोण आरोपी आहेत ते आरोपी पळून जरी गेलेले असले तरी मला पूर्ण पोलिसांवरती विश्वास आहे माझ्या, पोलीस त्यांना पकडल्याशिवाय राहणार नाहीत। आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे राकेशच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, तो देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न पोलीस तर नक्कीच करतील। आमच्या परीने आम्ही निश्चितपणे करू। राजू आमचा आमदार आहे, राजू विधानसभेत तो विषय घेईल। सुखनंदन गवई, SBN मराठी, उल्हासनगर, ठाणे।